पेण मध्ये चोरट्यांनी एकाच रात्रीत आठ दुकानं फोडून एक प्रकारे पोलिसांना आवाहन दिल्याचं बोललं जाते या चोरीमध्ये दुकानदारांच्या हुशारीमुळे चोराच्या हाती फारसं काही लागलेलं नाहीये बारा डिसेंबर ते तेरा डिसेंबरच्या दरम्यान चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास पेण मधील गांधी मंदिर येथील डिमोलोस शॉप मधील दहा हजार रुपये साईराज स्वीट्स अँड मधील आठशे रुपये गावण गुडविल एंटरप्राइझेस मधील अकराशे रुपये उत्कर्ष नगर येथील रिंग रोड जनरल स्टोअरमधील अकरा हजार रुपये चिंतामण जनरल स्टोअर मधून एक हजार रुपये पेण नाक्यावरील जलाराम मेडिकल स्टोअर मधील पाच हजार चारशे पस्तीस रुपये कोंबडपाडा येथील जे आईस्क्रीम पार्लर मधील एक मोबाईल व सात हजार असे एकूण तेरा हजार रुपयाचा ऐवज स्वरा कलेक्शन मधील हजार रुपये असे एकूण जवळजवळ त्रेचाळीस हजार नऊशे रुपयांची चोरी चोरट्यांनी केली पेण खोपोली रोडवर भर नाक्यावर असलेली दुकाने चोरट्यांनी फोडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे पोलीस यंत्रणेला एक प्रकारे आवाहन देण्याचं काम चोरट्यांनी केले, पेण पेणमध्ये दोन दिवसापूर्वीच बाईक चोरी घरफोडी झाली असून हो यामध्येही लाखोचा ऐवज लांबवण्यात आला होता